कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। करवी तालुक्यातील हिरवडे खालसा गावात शौचालय अनुदान घोटाळा उघडकीस आलाय। पूर्वीची जुनी शौचालय दाखवून काही जणांनी शासकीय अनुदान लाटले, याची चौकशी करून संबंधित लाभार्थी आणि अनुदान वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बेकायदेशीररित्या लाटलेले सरकारी अनुदान वसूल करावा अशी मागणी धनाजी पाटील यांनी केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी धनाजी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर उपोषण केलं। बहुजन भीमसेनेच्या वतीने बजाज आणि श्रीराम फायनान्स प्रशासनाला निवेदन देण्यात आले। लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडालाय, त्यामुळे गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। अशा परिस्थितीत अनेकांचे कर्जाचे हप्ते थकित आहेत, तर दुसऱ्या बाजूला कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी तगादा लावतायत, त्यामुळे कर्जदार हैराण बनलेत। या दोन्ही फायनान्स कंपन्यांनी 31 डिसेंबर पर्यंत कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी इंद्रजीत चौगुले, अकबर महात, पूजा कांबळे, छाया देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्यात। कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, त्यांना आवश्यक असणारी सर्व औषधं मोफत मिळावीत, कर्मचाऱ्यांचा सामुदायिक विमा उतरवावा, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा वेतन कपात करून जिल्हा स्तरावर हेल्थ फंड निर्माण करावा आणि त्यामधून बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार करावेत अशा मागण्या करण्यात आल्यात। महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, युनियनचे अध्यक्ष महावीर सोळांकुरे, अजित मगदूम, अल्ताफ शेख, प्राची लोटे, गौतम कांबळे, राहुल शेळके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील सेंट झेवियर हायस्कूलच्या 1995 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला मदत दिली आहे। कोरोना मृतांसाठी 400 बॉडी कव्हर महापौर निलोफर अजरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, नगर सचिव सुनील बिद्रे, गौतम पिसे, आशिष तुर्किया, अनंत सागर, मेडसिंगे, लोहित डिसोजा, आशुतोष अकोलकर उपस्थित होते। माथाडी कामगार नेते आणि मराठा आरक्षणाचा पहिला आवाज उठवणारे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 87व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी अभिवादन केलं। यावेळी जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त श्री माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा समन्वयक सतीश माने, ऋषिकेश आंगरे, पुष्पक पालव, अभिजित बुकशेट, प्रथमेश नेसरीकर, बापू कोळेकर उपस्थित होते। कोल्हापुरातील दौलतनगर इथल्या स्वर्गीय बाबूराव घोडके बेडकीहाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घोडके कुटुंबियांच्या